आज सावनेर विधानसभेतून मेळाव्याचा सुरुवात शुभारंभ केलेला आहे. उद्या रामटेकला आणि काटोलला 21 तारखेला, 25 ला हिंगणा आणि 26 ला कामठी विधानसभा आणि अजून उमरेड या विधानसभेचं नियोजन व्हायचं आहे. त्याची तारीख निश्चित व्हायची आहे, पण या 5 विधानसभेची तारीख निश्चित झालेली आहे आणि या पद्धतीने कार्यक्रम केला जाणार आहे. समाज कल्याण मार्फत सोबतच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जात आहे याची प्रचार प्रसिद्धी या मेळाव्याच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. सध्या आम्ही शेष फंडाअंतर्गत आमच्या मुद्रांक शुल्कामधून ज्या काही निधी आम्ही विभागाला डिवाइड केलेल्या त्या डिवायडिनेशननुसार त्या विभागणीनुसार शेष फंडातून आम्ही ह्या योजना राबवत आहोत. समाज कल्याण जिल्हा परिषद शेष फंड अंतर्गत ज्या SC ST विजयंती लोकांसाठी ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धी झाल्या पाहिजे आणि फक्त प्रसार प्रसिद्धीच नाही तर लोकांना त्यांचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून नागपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत या सावनेर विधानसभेमध्ये आज हा मेळावा घेण्यात आलेला आहे आणि अशा 6 विधानसभेमध्ये असे मेळावे घेऊन या लाभार्थ्यांना लाभ मिळावा ही एक संकल्पना नागपूर जिल्हा परिषदेची आहे आणि ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहो. आमचे मार्गदर्शक आमचे नेते सुनील केदार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मागच्या 4.5 वर्षापासून अत्यंत चांगलं उत्कृष्ट काम करत आहे आणि सामोरेही 6 महिने राहिलेले अत्यंत चांगलं काम लोकहिताचं आम्ही करू हाच एक आमचा दृष्टिकोन आहे. त्यासाठी आता स्टेट कडून सुद्धा दिव्यांग व्यक्तींना एक ई रिक्षा प्रोव्हाइड होऊन राहिली आहे. त्याचा सुद्धा आम्ही सामाजिक न्याय विभागाअंतर्गत तो सुद्धा आम्ही लाभ देतो. मुलांना शिष्यवृत्ती प्रोव्हाइड करतो विभागाच्या माध्यमातून. 0 ते 6 वयोगटातील जे काही शिशू आहे बालक आहे यांना जर समजा एखादी अपंगत्व आलं किंवा काही आलं त्यासाठी मोफत सुद्धा आम्ही अनुदान देतो ज्या विभागाच्या माध्यमातून. अशा अनेक विविध योजना आम्ही आमच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून राबतो. ते कसं आहे स्टेटशी आहे पण परंतु त्याचं कनेक्शन जे आहे इम्प्लिमेंटेशन करताना आमच्या मार्फत सुद्धा आम्ही फॉर्म भरतो. त्यानंतर आंतरजातीय विवाहामध्ये 50,000 रुपये आम्ही प्रोत्साहनपर अनुदान देतो. याच्या माध्यमातून कसं आहे त्यांना थोडंसं जे कुटुंब उदरनिर्वाहासाठी जे काही थोडीफार आर्थिक मदत करता येईल आम्हाला ते आम्ही आमच्या विभागाच्या माध्यमातून करतो. त्यांना जिल्ह्यामध्ये एकच विषयाने केदार साहेब दुसरा विषयच का एखादा विकासाचा मुद्दा घेऊन आले का कधी तुम्ही बघितलं का एकानी आम्ही काही केलं किंवा काही असं योजना त्यांना केदार साहेबाशिवाय दुसरा विषय राहिलेला नाही आहे आणि हे बँक पेंग हे जे इतिहास जमा होऊन गेलेला विषय आहे यांना आता नवी त्या विषयाशिवाय दुसरा विषय नसल्यामुळे सावनेरच्या जनतेला माहित आहे का निवडणूक आली की तो विषय ते काढणार आमच्या सावनेरच्या जनतेला हे माहित आहे म्हणून हा केदार साहेबावर विश्वास करणारी जनता आहे आणि केदार साहेबाचा नक्की या ठिकाणी विजय होईल. पासून ही सत्ता सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद मध्ये आली आणि इथे आमचे सन्माननीय अश्विताई बर्वे ह्या अध्यक्ष झाल्या तेव्हापासून गोर गरिबांसाठी जेवढे शासनाचे योजना आहे त्या लोकांच्या दारापर्यंत कशा पोहोचल्या जाईल हे सुनील भाऊंच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अध्यक्ष आणि पूर्ण सहकारी त्यांनी केलेलं आहे. ते दिव्यांगाचे असो शेतकऱ्यांसाठी असो की विद्यार्थ्यांचं असो की कुठल्याही प्रकारची आपला शासकीय योजना आहे त्या लोकांच्या दारापर्यंत ते कशा पोहोचल्या जाईल आणि त्या योजना आहे त्याचा आढावा घेऊन लोकांच्या दारापर्यंत ते